नमस्कार वी आर शेडिंग इम्पॉर्टंट पॉईंट दैट इज वॅलन्सी ऑफ एन एलिमेंट आपण अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच मुलद्रव्याची संयुजा या घटकाचा अभ्यास करत आहोत इन द लास्ट व्हिडिओ वी हैव सीन व्हाट इज मिन बाय व्यालन्सी ऑफ एन एलिमेंट सो वॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स that an atom of an element gives away or takes up or share with the other atom while forming chemical bond to acquire the duplex state or octet state आपण मागच्या व्हिडिओमध्ये मुद्राव्याची व्यालन्सी म्हणजे काय पाहिलं आहे तर मुद्राव्याची व्यालन्सी किंवा संयुजा म्हणजे मूलद्रव्याच्या आणूने द्वीक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी रासायनिक बंध निर्माण करताना दिलेल्या <coughs> किंवा घेतलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा देन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अॅन ॲटम ऑफ अॅन एलिमेंट आयदर गिव अवे ऑर टेक्स अप ऑर शेअर विथ अदर ॲटम डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द ॲटम ऑफ दॅट इलिमेंट हे वॅलन्सी ऑफ अँड इलिमेंट इज रिलेटेड टू इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मुलद्रव्याची संयुजा ही त्या मुलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन्स रोपणाशी संबंधित असते याचं कारण मूलद्राव्याच्या अणूने द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या मूलद्राव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवर म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असते ना फॉर एक्झाम्पल डेलिमेंट्स in the atoms of which there are 1 2 or 3 valence electron always loses 1 2 or 3 valence electron therefore valency of such element is 1 2 or 3 respectively म्हणजे ज्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एक दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात तर अशा मूलद्रव्याचे अणु द्विक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अनुक्रमे एक दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि त्यामुळं अशा मूलद्रव्यांच्या संयुजा अनुक्रमे एक दोन किंवा तीन असतात ना फॉर एक्झाम्पल लिथियम दॅटमिक नंबर ऑफ लिथियम इज थ्री Therefore, its electronic configuration is 2, 1. Hence, in the valence shell of lithium atom, there is one electron. Therefore, to acquire the duplet state, lithium atom gives away or loses one electron. Therefore, valence of lithium is one. Similarly, sodium, the atomic number of sodium is 11 its electronic configuration is 281 hence the number of valence electron in the sodium atom is 1 therefore to acquire the octet state in second orbit sodium atom lose one electron therefore valence of sodium is 1 similarly atomic number of magnesium is 12 its electronic configuration is 282 hence in the Valence shell of magnesium atom there are two electron therefore magnesium atom loses two electron to acquire the octet state in second orbit therefore valence of magnesium is two. Then similarly the elements in the atoms of which there are five, six or seven electrons always. टेक्स अप थ्री टू ऑर वन इलेक्ट्रॉन्स रिस्पेक्टिवली टू अक्वायर द ऑक्टेट स्टेट देअर फॉर व्हॅलन्सी ऑफ सच एलिमेंट इज थ्री टू ऑर वन रिस्पेक्टिवली म्हणजे ज्या मुद्राव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत पाच सहा किंवा सात इलेक्ट्रॉन असतात तर अशा मुलद्राव्याचे अनु अनुक्रमे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अनुक्रमे तीन दोन किंवा एक इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यामुळं अशा मुलद्राव्यांचे संयुजा अनुक्रमे तीन दोन किंवा एक असते फॉर एक्झाम्पल नायट्रोजन ॲटमिक नंबर ऑफ नायट्रोजन इज सेवन देअर फोर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन इज टू फाईव्ह हेन्स In the valence shell of nitrogen atom, there are 5 electrons. Therefore, to acquire the octet state, nitrogen atom takes up 3 electrons. Therefore, valence of nitrogen is 3. Then, oxygen. Atomic number is 8. Hence, its electronic configuration is 2, 6. Hence, in the outermost orbit of oxy oxygen atom, there are 6 electrons therefore to acquire the octet state oxygen atom take two electrons. therefore valence of oxygen is 2 then the elements in the atoms of which there are four electrons such atoms share their four electron with other atoms to acquire the octet state अँर फोर व्हॅलन्सी ऑफ सच एलिमेंट इज फोर ज्या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत चार इलेक्ट्रॉन असतात अशा मूलद्रव्याचे अणु ऑक्टेट स्टेट प्राप्त करण्यासाठी त्यांच्या जवळच्या चार इलेक्ट्रॉनची दुसऱ्या अणूबरोबर भागीदारी करतात त्यामुळे अशा मूलद्रव्याची संयोजन चार असते फॉर एक्झाम्पल कार्बन अटमी नंबर ऑफ कार्बन इज सिक्स its electronic configuration is 2 4 hence in the outermost orbit of carbon there are 4 electrons therefore to acquire the octet state carbon share its four electron with other atom therefore valency of carbon is 4 hence the number of electrons that an atom either loses ऑर गेन ऑर शेअर विथ अदर ॲटम टू अॅक्वायर द डुप्लेस्टेट ऑर ऑक्टेस्टेट इज कॉल्ड वॅलन्सी ऑफ एन एलिमेंट तर अशा प्रकारे मुजराव्याच्या अनुने द्वीक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिलेल्या किंवा घेतलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मुजराव्याची संयुजा देन इन द लास्ट व्हिडिओ We have also seen that when atom loses electron, then this atom becomes positively charged ion, that is cation, because electron is negatively charged particle. And therefore, when atom loses electron, the number of positively charged protons in the atoms becomes more. ॲज कम्पेअर्ड टू निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन देअर फोर धीस ॲटम कन्व्हर्ट ऑर फॉर्न पॉझिटिवली चार्ज आयन दॅट इज कॅटायन जेव्हा एखादा अणु इलेक्ट्रॉन गमावतो तेव्हा त्या अनुचं रूपांतर धन आयनामध्ये होतं याचं कारण इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो त्यामुळे जर अनुने इलेक्ट्रॉन गमावला तर त्या अणुमध्ये असणाऱ्या धनप्रभाराचं प्रमाण हे ऋण प्रभारापेक्षा जास्त होतं त्यामुळे त्या अनुचं रूपांतर धन आयनामध्ये होतं सिमिलरली वेन ॲटम टेक्स अप इलेक्ट्रॉन दिस ॲटम फॉर्म निगेटिव्हली चार्ज आयन दॅट इज ॲन आयन बिकॉज वेन ॲटम गेन इलेक्ट्रॉन द नंबर ऑफ निगेटिव्हली चार्ज पार्टिकल दॅट इज इलेक्ट्रॉन बिकम्स मोअर ॲज कम्पेअर्ड टू पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड देअर फोर ॲटम्स बिकम्स निगेटिवली चार्ड आयन दॅट इज ॲन आयन जेव्हा अनू इलेक्ट्रॉन घेतो तेव्हाच त्या अनुचं रूपांतर ऋण आयनामध्ये होतं कारण अनुने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्या अनूमध्ये धनप्रभारापेक्षा ऋण प्रभाराची संख्या वाढते आणि त्यामुळे वा त्या अनुचं रूपांतर ऋण आयनामध्ये होतं नऊ सच आयन्स विचार फॉर्मड बाय द

आणि ज्याने एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याचं रूपांतर लिथियमच्या धन आयनामध्ये होतं आणि त्या लिथियम धन आणण्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन आणि आहे डुप्लेट पूर्ण म्हणजे स्टेबल आहे सिमिलरली क्लोरीन ॲटम नंबर ऑफ क्लोरीन इट सेवन्टीन इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्पिरेशन टू एट सेवन नाव टू ॲक्वायर द ऑप्टेट स्टेट क्लोरिन ॲटम गेन वन इलेक्ट्रॉन chlorine atom gain 1 electron to acquire the octet state. Therefore, chlorine atom form chloride ion with electronic configuration 288. It is a stable electronic configuration. Hence, the ions formed either by losing electron or gaining electron have stable electronic configuration. Then when देर इज ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अदर ॲटम ऑर वेन देर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द ॲटम्स देन अ केमिकल बॉन्ड इज फॉर्म्ड बिट्वीन द ॲटम्स जेव्हा दोन अनूमध्ये इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होते म्हणजेच सपोज देर आर टू ॲटम्स ए अँड बी इफ ए लूज इलेक्ट्रॉन

म्हणजे समजा ने इलेक्ट्रॉन दिला आणि बी ने तो इलेक्ट्रॉन घेतला तर त्या ए आणि बीमध्ये एक रासायनिक बंध तयार होतो त्याचप्रमाणे जर ए आणि बी या दोन ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली तरीसुद्धा त्या दोन ॲटममध्ये रासायनिक बंध तयार होतो व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड सो केमिकल बॉन्ड इज द ॲट्रॅक्शन ड्यू टू वेच टू ऑर मोर ॲटम्स होल्ड टुगेदर केमिकल बॉन्ड इज अ ॲट्रॅक्शन ड्यू टू व्हिच टू ऑर मोर ॲटम्स होल्ड टुगेदर रासायनिक बंध म्हणजे एक आकर्षण की ज्या आकर्षणामुळं दोन किंवा दोनपेक्षा अधिक अणू एकत्र राहतात नव्हेन अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अदर ॲटम देन आयुनिक बॉन्ड इज फॉर्मड बिट्वीन द ॲटम्स Ionic bond is formed between the atoms when there is transfer of electron from one atom to other atom. Then ionic bond is formed between these two atoms. And when sharing of electron take place between the two atoms, then covalent bond is formed between these two atoms. The don अनूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी निर्माण जर दोन अनूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली आणि त्यांच्यामध्ये रासायनिक बंद तयार झाला तर तो रासायनिक बंद असतो कोहायलंट बॉन्ड किंवा त्याला आपण सहसंयुज बंध म्हणतो तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे घ्यावाणीमुळं आयुनिक बॉन्ड तयार होतो आणि इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळं कोहायलंड बॉन्ड तयार होतो आपल्याला नवीमध्ये फक्त आयुनिक बॉन्ड कसा तयार होतो याची माहिती आहे तर आपण इथं आयुनिक बॉन्डची माहिती घेणार आहोत आयुनिक बॉन्ड कसा तयार होतो त्याची माहिती घेणार आहोत Suppose A is the atom. Not to acquire the stable electronic configuration, when A atom loses electron, A atom loses electron, then it forms positively charged ion. A is the atom; it is neutral atom, but to acquire the stable state if a atom lose electron this a atom form positively charged ion similarly suppose second atom is b and b atom to acquire the stable electronic configuration or stable state b atom <coughs> gain electron which is given by a देन बी ॲटम फॉर्म निगेटिवली चार्ड आयन बी आण स्टेबल स्टेट प्राप्त करण्यासाठी एनं दिल्ला इलेक्ट्रॉन घेतला त्यामुळं बीचं रूपांतर बी निगेटिव्ह आयनामध्ये झालं हॅन्स ए पॉझिटिव्ह आयन्स अँड बी निगेटिव्ह आयन्स आर फॉर्मड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ए टू बी ॲज दिस टू आयन्स आर अपोजिटली चार्जड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन डेव्हलप्ड बिट्वीन ए पॉझिटिव्ह आयन अँड बी पॉझिटिव्ह आयन अँड दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ ॲट्रॅक्शन इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड हेन्स आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिट्वीन ए पॉझिटिव्ह आयन अँड बी निगेटिव आयन ए हा धनप्रवर्त आयन आहे बी हा ऋण प्रवर्त आयन आहे दोन्ही विरुद्ध प्रभारित आयन असल्यामुळं त्यांच्यामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण निर्माण होतं आणि हे विद्युत स्थितिक आकर्षण म्हणजेच आयनिक बंद आत्ताच व्याख्या सांगितली दोन अनूमध्ये असणारं किंवा आयनामध्ये असणारं आकर्षण म्हणजेच रासायनिक बंद तर इथं विद्युत स्थितिक आकर्षण निर्माण होतं तर ते विद्युत स्थितिक आकर्षण म्हणजेच आयनिक बंद अँड अ कंपाऊंड विच इज फॉर्मड ड्यू टू आयनिक बॉन्ड इज कॉल्ड आयोनिक कंपाऊंड द कंपाऊंड which इज फॉर्मड ड्यू टू ionic bond. Is called ionic compound. हेन्स ionic कंपाऊंड ए बी इज फॉर्मड ज्या कंपाऊंडमध्ये आयनिक बॉन्ड असतो त्या कंपाऊंडला म्हणतात आयनिक बंद तर या ठिकाणी ए पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्हमध्ये आयोनिक बॉन्ड तयार झाल्यामुळं ए पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह आयन असला आयनिक संयुग या ठिकाणी तयार झालं इन आयोनिक कंपाऊंड देर आर ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ड आयन्स अँड निगेटिव्ह चार्ड आयन्स आयनिक संयुगामध्ये नेहमी धनप्राभर्त आयन आणि ऋणप्राभर्त आयन असतात तर अशा प्रकारे आपण थोडक्यात आयनिक संयुगाची निर्मिती कशी होती हे बघितली तर आपला पुढचा पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड तर आत्ताच आपण आयोनिक कंपाऊंडची निर्मिती कशी होती हे जनरल बघितलं आहे आता आपण उदाहरणं घेऊन पाहणार आहोत ना आयोनिक कंपाऊंड इज ऑलवेज फॉर्मड फ्रॉम मेटल्स अँड नॉन मेटल्स आयनिक संयुगे नेहमी मेटल आणि नॉन मेटलपासूनच तयार होतात बिकॉज याचं कारण काय आहे बिकॉज मेटल हॅव द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन

टू और थ्री बैलेंस इलेक्ट्रॉन देयर फोर मेटल एटम्स अलवेज लूज वन टू और थ्री इलेक्ट्रॉन सिमिलरली नॉन मेटल्स हैव फोर फाइव सिक्स और सेवन इलेक्ट्रॉन देयर फोर नॉन मेटल्स अलवेज गेन इलेक्ट्रॉन टू एक्वायर द ऑक्टेस्टेट धातूच्या बाह्यतम कक्षेत एक दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूचे अणू स्टेबल स्टेट प्राप्त करण्यासाठी नेहमी इलेक्ट्रॉन देतात तर अधातूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत चार पाच सहा किंवा सात इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे अधातूचे अणू अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी इलेक्ट्रॉन घेतात सॉरी इलेक्ट्रॉन देतात अधातूचे अणू इलेक्ट्रॉन देतात तर अशा प्रकारे धातूमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती आहे अधातूमध्ये इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते आणि त्यामुळे धातू आणि अधातूपासून आयनिक बॉन्ड तयार होतो मग आता आपण उदाहरणं पाहणार आहोत आयनिक संयुगाच्या निर्मितीची हे आपण जनरल माहिती बघितली फक्त आता उदाहरण फर्स्ट एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड फॉर्मेशन ऑफ फर्स्ट आयनिक कंपाऊंड सोडियम क्लोराईड पहिलं कंपाऊंड आहे सोडियम क्लोराईड तो दिस आयनिक कम्पाउंड सोडियम क्लोराइड इज फॉर्म्ड फ्रॉम द सोडियम मिटल अँड क्लोरीन नॉन मिटल सोडियम क्लोराइड हे आयनिक संयुग सोडियम धातू आणि क्लोरीन अधातू यापासून तयार होतं नऊ वयवल स्टडी और वयवल टेक नऊ

ॲटमिक नंबर ऑफ सोडियम इज इलेव्हन ॲटमिक नंबर ऑफ सोडियम इज इलेवन आणि ॲटमिक नंबर ऑफ एनी एलिमेंट इंडिकेट द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम ऑफ दॅट एलिमेंट कुठल्याही मूलद्रव्याचा अनुअंक त्या मूलद्रव्याच्या अनुमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या दर्शवतो ॲज ॲटमिक नंबर ऑफ सोडियम इज इलेवन In the atom of sodium, there are 11 electrons, and these 11 electrons in the atom of sodium are distributed as 2, 8, 1. That is, in the first shell of sodium atom, there are 2 electrons, in the second shell of sodium atom, there are 8 electrons, and in the third shell of sodium atom, there is 1 electron. Hence, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज टू एट वन सोडियममध्ये अकरा इलेक्ट्रॉन आहेत आणि या अकरा इलेक्ट्रॉनची वाटणी विभागणी दोन आठ एक अशी आहे म्हणजे पहिल्या कक्षेत इलेक्ट्रॉन दोन दुसऱ्या कक्षेत आठ आणि तिसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तर अशा प्रकारे सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन आठ एक देन नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन इन द सोडियम ॲटम नाव द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ सोडियम ॲटम देर इज वन इलेक्ट्रॉन सो नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन इन द सोडियम ॲटम इज वन सोडियम अनुच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे एक नाव डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॉट इज द टेंडन्सी ऑफ सोडियम ॲटम आता आपण सोडियम ॲटमची टेंडन्सी पाहणार आहोत टेंडन्सी म्हणजेच प्रवृत्ती गुणधर्म सो ॲज सोडियम ॲटम हॅज वन व्यालन्स इलेक्ट्रॉन सोडियम ॲटम हॅज द टेंडन्सी टू गिव्हज अप वन इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स आउटमोस्ट ऑर्बिट टू ॲक्वायर द ऑक्टेस्टेट इन द सेकंड ऑर्बिट सोडियम अनूच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन आहे त्यामुळं सोडियमचा अनू दुसऱ्या कक्षेत अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन देतो तर सोडियम अणूची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती आहे एक इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती आहे सो टेंडन्सी ऑफ सोडियम ॲटम इज टू गिव्ज अवे वन इलेक्ट्रॉन सोडियम अणूची एक इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती आहे ॲज टेंडन्सी ऑफ सोडियम ॲटम इज टू गिव्ह अवे वन इलेक्ट्रॉन हॉट इज इट्स वॅलन्सी जर सोडियम अनूमध्ये एक इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती असेल तर सोडियमची वॅलन्सी काय असेल सो वॅलन्सी ऑफ सोडियम इज वन द वॅलन्सी ऑफ सोडियम ॲटम इज वन बिकॉज सोडियम ॲटम गिव अवे वन इलेक्ट्रॉन टू ॲक्वायर द ऑक्टेस्टेट देअर फोर वॅलन्सी ऑफ सोडियम इज वन तर याप्रमाणे आपण सोडियमची माहिती पाहिली इन द सेम वे वी विल सी अबाउट क्लोरीन नॉन मेटल आता आपण क्लोरीन नॉन मेटलची माहिती पाहणार आहोत सो फस्ट ॲटमिक नंबर ऑफ क्लोरीन सो ॲटमिक नंबर ऑफ क्लोरीन इज सेवन्टीन इट मीन्स इन द ॲटम ऑफ क्लोरीन देर आर सेवन्टीन इलेक्ट्रॉन देअर फोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युरेशन ऑफ क्लोरीन ॲटम इज टू एट सेवन The seventeen electrons in the atom of chlorine are distributed as two eight seven. In the first orbit of chlorine atom there are two electrons. In the second orbit there are eight electrons and in the third orbit there are seven electrons. Hence it is the electronic configuration of chlorine. Now, number of valence electron in the atom of chlorine. So there are seven electrons in the outermost orbit of chlorine.

टेक अप वन इलेक्ट्रॉन टू ॲक्वायर द ऑक्टेट स्टेट इन थर्ड ऑर्बिट क्लोरिनानूच्या बाह्यतम कक्षेत सात इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळं क्लोरिनानूची प्रवृत्ती काय असेल तर दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन घेऊन तिसऱ्या कक्षेमध्ये ऑक्टेट पूर्ण करण्याची त्यामुळे क्लोरीनची टेंडन्सी टू टेक अप वन इलेक्ट्रॉन क्लोरिनानूची प्रवृत्ती आहे एक इलेक्ट्रॉन घेण्याची क्लोरिन अनू नेहमी एक इलेक्ट्रॉन घेतो ही त्याची टेंडन्सी झाली नाऊ वॅलन्सी ऑफ क्लोरिन ॲज द टेंडेन्सी ऑफ क्लोरिन ॲटम इज टू टेक अप वन इलेक्ट्रॉन द वॅलन्सी ऑफ क्लोरिन इज वन जर क्लोरिनानूची टेंडन्सी एक इलेक्ट्रॉन घेण्याची असेल तर क्लोरीनची बॅलन्सी असेल एक हेन्स वॅलन्सी ऑफ सोडियम इज वन वॅलन्सी ऑफ क्लोरिन इजल्सू वन सोडियमची हेन्स वॅलन्सी ऑफ सोडियम इज वन अँड वॅलन्सी ऑफ क्लोरिन इजल्सू वन तर अशा प्रकारे आपण सोडियमची वॅलन्सी एक आहे आणि क्लोरिनची बॅलन्सी एक आहे असं पाहिलं आहे नऊ वेन वन सोडियम ॲटम अँड वन क्लोरिन ॲटम कम क्लोज टुगेदर when one sodium atom and one chlorine atom come close together sodium atom loses sodium atom loses one electron from its outermost orbit and form sodium ion वैथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन टू एट जेव्हा सोडियमचा एक अणू आणि क्लोरीनचा एक अणू एकत्रित येतात त्यावेळेस काय होतं तर सोडियमचा अणु त्याच्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन देऊन टाकतो स्टेट प्राप्त करण्यासाठी सोडियमचा एक अणु बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन देतो आणि त्यामुळं सोडियम अणूच रूपांतर सोडियम आयनामध्ये होतं की ज्याचं इलेक्ट्रॉन आहे दोन आठ हेन्स धीस सोडियम आयन हॅज कंप्लीट ऑप्टेट या सोडियम आयनाचं ऑक्टेट पूर्ण आहे इथं तर मग सांगितल्याप्रमाणे अनून इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्या ठिकाणी धनप्राभर्त आयन तयार होतो आणि त्या आयनाचं स्टेबल स्टेट इथं पूर्ण असते तर इथं सोडियम आयनाचे ऑक्टेट स्टेट पूर्ण झाली नऊ क्लोरीन क्लोरीन ॲटम क्लोरिन ॲटम टेक वन इलेक्ट्रॉन क्लोरीन ॲटम टेक वन इलेक्ट्रॉन इथे साईन प्लस आय प्लस म्हणजे इलेक्ट्रॉन घेतला इथं साईन मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन दिला आहे सो क्लोरीन ॲटम टेक वन इलेक्ट्रॉन गिवन बाय सोडियम ॲटम सोडियमनं जो इलेक्ट्रॉन दिला आहे तो एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा अणू घेतो

हॅज कम्प्लीट ऑक्टेट अशा प्रकारे क्लोराइनचं ऑक्टेट पूर्ण झाले इथं आठ इलेक्ट्रॉन आहेत हेन्स सोडियम पॉझिटिव्ह आयन अँड क्लोराईड निगेटिव्ह आयन्स आर फॉर्मड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सोडियम ॲटम टू क्लोरीन ॲटम अशा प्रकारे सोडियमने इलेक्ट्रॉन दिल्यामुळं आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं सोडियमचा धन आयन आणि क्लोरीनचा ऋण आयन तयार झाला नाव दस फॉर्मड सोडियम आयन अँड क्लोरायड आयन्स आर ऑपोजिटली चार्ज दे आर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप बिटवीन धीस टू ऑपोजिटली चार्ज आयन अँड दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट आयोनिक बॉन्ड हेन्स आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बिटवीन पॉझिटिव्ह सोडियम आयन अँड निगेटिव क्लोराइड आयन अँड हेन्स कंपाऊंड सोडियम क्लोराइड इज फॉर्म्ड सोडियम हा धन आयन आहे क्लोराइड हा ऋण आयन आहे दोन्ही विरुद्ध प्रभारी आयन असल्यामुळं त्या दोन विरुद्ध प्रभारी आयनामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण निर्माण होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच विद्युत स्थितीक आकर्षण निर्माण होतं आणि ते आकर्षण म्हणजेच आयनिक बंद तयार होतो सोडियम दहनायन आणि क्लोराइड ऋणायनामध्ये आयनिक बंद तयार होतो आणि हा आयनिक बंद निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी सोडियम क्लोराइड हे आयनिक संयुग तयार होतं इन द आयनिक कंपाउंड आयन्स आर प्रेझेंट आयनिक संयुगामध्ये आयन्स असतात परंतु असं प्लस साईन निगेटिव्ह साइन वारंवार लिहिणं गैरसोयीचं ठरतं म्हणून आपण एन ए पॉझिटिव्ह सी एल मायनस असं न लिहिता आपण नेहमी एन ए सी एल एवढंच लिहितो परंतु ॲक्च्युअल त्या ठिकाणी सोडियमचा धन आहे असतो क्लोराईडचा ऋण आहे असतो परंतु असं वारंवार साईन लिहिणं हे गैरसोयी ठरतं म्हणून आपण फक्त एन ए सी एल लिहितो तर अशा प्रकारे सोडियम क्लोराईड संयुग तयार होतं देन सेकंड एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड. सेकंड एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड. आपलं दुसरं उदाहरण आहे मॅग्नेशियम ऑक्साइडची निर्मिती सो आयनी कंपाऊंड मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्मड फ्रॉम मॅग्नेशियम मेटल अँड ऑक्सिजन नॉन मेटल आयोनिक कंपाऊंड मॅग्नेशियम ऑक्साइड इज फॉर्म फ्रॉम मॅग्नेशियम मेटल अँड ऑक्सिजन नॉन मेटल मॅग्नेशियम ऑक्साइड हे आयनिक संयुग मॅग्नेशियम धातू आणि ऑक्सिजन अधातूपासून तयार होते ना विल सी अबाऊट मॅग्नेशियम मेटल अँड ऑक्सिजन नॉन मेटल आता आपण मॅग्नेशियम धातू आणि ऑक्सिजन अधातूची माहिती घेऊ सो फर्स्ट मॅग्नेशियम मेटल सो ॲटमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज ट्वेल्व ॲज द ॲटमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज ट्वेल्व देर आर ट्वेल्व इलेक्ट्रॉन्स इन द मॅग्नेशियम ॲटम अँड देअर फोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन ऑफ मॅग्नेशियम इज टू एट टू मॅग्नेशियम अणूचा अनुअंक आहे बारा म्हणजेच मॅग्नेशियम अणूमध्ये बारा इलेक्ट्रॉन आहेत तर त्या बारा इलेक्ट्रॉनची विभागणी दोन आठ दोन असे आहे नाव नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द मॅग्नेशियम ॲटम नाव देर आर टू इलेक्ट्रॉन्स इन द मोस्ट ऑर्बिट ऑफ मॅग्नेशियम ॲटम हेन्स नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन द मॅग्नेशियम ॲटम इज टू मॅग्नेशियम अणूच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आहे दोन नाव टेंडन्सी ऑफ मॅग्नेशियम ॲटम आता जर त्याच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन दोन असतील तर मॅग्नेशियम अणूची प्रवृत्ती टेंडन्सी काय असेल सो ॲज देर आर टू इलेक्ट्रॉन्स इन द मोस्ट ऑर्बिट ऑफ मॅग्नेशियम ॲटम मॅग्नेशियम ॲटम हॅज द टेंडन्सी टू गिव अवे टू इलेक्ट्रॉन प्रॉमिट्स आउटरमोस्ट ऑर्बिट टू ॲक्वायर द ऑक्टेस्टेट इन सेकंड ऑर्बिट मॅग्नेशियम अणूच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन दोन असल्यामुळं मॅग्नेशियम अणूची प्रवृत्ती आहे दोन इलेक्ट्रॉन देण्याची तो त्याच्या बाह्यतम कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन देऊन अष्टक स्थिती प्राप्त करतो म्हणून मॅग्नेशियम अणूची प्रवृत्ती आहे दोन इलेक्ट्रॉन देण्याची ॲज शियम ॲटम टू गिव अवे टू इलेक्ट्रॉन टू द ऑक्टेट स्टेट द वॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज टू ऑक्टेट स्टेट प्राप्त करण्यासाठी मॅग्नेशियमचा अणू दोन इलेक्ट्रॉन देतो म्हणून मॅग्नेशियमची बॅलन्सी असेल दोन तर याप्रमाणे आपण मॅग्नेशियमची माहिती पाहिली द वॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज टू दे नंबर ऑफ ऑक्सिजन इट्स एट ऑक्सिजनचे ॲटमिक नंबर आहे आठ ऑक्सिजनचा ॲटमिक नंबर आहे आठ हेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन ऑफ ऑक्सिजन इज टू सिक्स त्यामुळं ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपां दोन सहा नाव नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन इन द ऑक्सिजन नाव देर आर सिक्स इलेक्ट्रॉन्स इन द ऑटमोस्ट ऑर्बिट ऑफ ऑक्सिजन ॲटम

ऑक्सिजन अणूच्या बाह्यतम कक्षेत सहा इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळं ऑक्सिजन अणू दोन इलेक्ट्रॉन घेऊन अष्टक स्थिती प्राप्त करतो म्हणजे ऑक्सिजन अणूची टेंडेन्सी आहे दोन इलेक्ट्रॉन घेण्याची टू टेक अप टू इलेक्ट्रॉन ऑक्सि ऑक्सिजन अणूची टेंडेन्सी आहे दोन इलेक्ट्रॉन घेण्याची ॲट द टेंडेन्सी ऑफ ऑक्सिजन इज टू टेक अप टू इलेक्ट्रॉन टू अक्वायर द स्टेट द बॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज टू जर ऑक्सिजनचा अणू ऑक्टेट स्टेट प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन घेत असेल तर ऑक्सिजनची संयोजी असेल दोन हेन्स बॅलन्सी ऑफ मॅग्नेशियम इज टू अँड बॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो टू Therefore when one magnesium atom and one oxygen atom come close together magnesium atom magnesium atom loses two electron from its outermost orbit and form magnesium diapositive ion. वैथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट जेव्हा मॅग्नेशियमचा एक अनू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र येतात त्यावेळेस मॅग्नेशियमचा अणु त्याच्या बाह्यतम कक्षीतील दोन इलेक्ट्रॉन देतो आणि त्यामुळं त्याचं रूपांतर मॅग्नेशियम डायपॉझिटिव आयनामध्ये होतं की ज्याचं इलेक्ट्रॉन रूपन आहे दोन आठ हेन्स मॅग्नेशियम ॲटम हॅज कम्प्लीट ऑक्टेट अशा प्रकारे मॅग्नेशियम आयनास ऑक्टेट पूर्ण झालं नऊ ऑक्सिजन ॲटम टेक टू इलेक्ट्रॉन गिवन बाय मॅग्नेशियम ॲटम अँड फॉर्म ऑक्साइड आयन ऑक्सिजन डाय निगेटिव्ह आयन दॅट इज ऑक्साइड आयन विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन टू एट नेम ऑफ दिस आयन इज ऑक्साइड आयन ने दिलेले दोन इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा अणु घेतो आणि त्यामुळे ऑक्सिजनचं रूपांतर ऑक्साइड आयनामध्ये होतं ऑक्साइड आयन म्हणजेच ऑक्सिजनचा डायनेगेटिव्ह आयन की ज्याचं इलेक्ट्रॉनचं रूपन आहे दोन आठ हे ऑक्साइड ॲटम हॅज कंप्लीट ऑक्टेट तर अशा प्रकारे मॅग्नेशियमचा अणु ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन देतो ऑक्सिजनचा अणू ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन घेतो त्यामुळे मॅग्नेशियमची बॅलन्स आहे दोन ऑक्सिजनची बॅलन्स सुद्धा आहे दोन हॅन्स मॅग्नेशियम पॉझिटिव्ह आयन अँड ऑक्सिजन डायनेगेटिव आयन्स आर फॉर्मड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मॅग्नेशियम टू ऑक्सिजन नऊ दिस मॅग्नेशियम Di positive ion and oxide ions are oppositely charged. Therefore, electrostatic force of attraction developed between magnesium ion and oxide ion. That is, ionic bond is formed between magnesium ion and oxide ion, and hence, ionic compound magnesium oxide is formed. मॅग्नेशियम आयन धन धनप्राभारत आहे ऑक्सिजन आयन ऋण ऋणप्राभारत आहे म्हणजेच दोन्ही आयन विरुद्ध प्रभर्त आहेत आणि त्यामुळं या दोन विरुद्ध प्रभारी आयनामध्ये विद्युत स्थिती आकर्षण निर्माण होतं म्हणजेच आयनिक बॉन्ड तयार होतो आणि त्यामुळं या ठिकाणी आयनिक संयुक्त मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होतं हॅन्स कंपाऊंड मॅग्नेशियम ऑक्साइड इज फॉर्मड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मॅग्नेशियम टू ऑक्सिजन तर अशा प्रकारे मॅग्नेशियम ऑक्साईड हे कंपाऊंड तयार होते देन थर्ड एक्झाम्पल तिसरं उदाहरण आहे Third example is formation of calcium chloride. Formation of ionic compound calcium chloride. Ionic compound calcium chloride Now, ionic compound calcium chloride is formed from calcium metal. अँड क्लोरीन नॉन मिटल कॅल्शियम क्लोराइड हे आयनिक संयोग कॅल्शियम धातू आणि क्लोरीन अधातूपासून तयार होते ना अबाऊट कॅल्शियम मेटल अँड क्लोरिन नॉन मेटल आता आपण कॅल्शियम धातू आणि क्लोरीन, क्लोरीन अधातूची माहिती घेऊ सो फर्स्ट कॅल्शियम मेटल ॲटमिक नंबर ऑफ कॅल्शियम इज ट्वेंटी इट मीन्स इन द ॲटम ऑफ कॅल्शियम देर आर ट्वेंटी इलेक्ट्रॉन्स कॅल्शियमचा अणुअंक आहे वीस म्हणजेच कॅल्शियम अनूमध्ये वीस इलेक्ट्रॉन आहेत देअर फोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगुरेशन ऑफ कॅल्शियम इज टू एट एट टू कॅल्शियम अनुमध्ये वीस इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याची विभागणी या याप्रमाणे आहे दोन आठ आठ दोन पहले कक्षे इलेक्ट्रॉन दोन दुसर आठ तीस आठ देन नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इन द कैल्शियम ऐटम नाउ इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ कैल्शियम ऐटम देर आर टू इलेक्ट्रॉन देअ फोर नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन इन कैल्शियम ऐटम इज टू कैल्शियम अणुचा बाह्यतम कक्षित इलेक्ट्रॉन की संख्या दोन है नाउ टेन्डन्सी एज देर आर टू इलेक्ट्रॉन्स इन द आउटमोस्ट ऑर्बिट ऑफ कॅल्शियम कॅल्शियम हॅज टेंडन्सी टू गिव्ह अवे टू इलेक्ट्रॉन्स टू अक्वायर द ऑक्टेस्टेट इन द थर्ड ऑर्बिट कॅल्शियम अनुच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे चौथ्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे कॅल्शियम अणूज गुणधर्म आहे किंवा प्रवृत्ती आहे ती आहे चौथ्या कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन देऊन तिसऱ्या कक्षेत ऑक्टेट पूर्ण करण्याची त्यामुळे कॅल्शियमची टेंडन्सी आहे दोन इलेक्ट्रॉन देण्याची देन व्हॅलेंसी ऑफ क्लोरी हे सॉरी वॅलन्सी ऑफ कॅल्शियम वॅलन्सी ऑफ कॅल्शियम ॲज कॅल्शियम आयटम हॅज टेंडन्सी टू गिव्ह अवे टू इलेक्ट्रॉन द व्हॅलेंसी ऑफ कॅल्शियम इज टू कॅल्शियम अणूमध्ये ऑक्टेट स्टेट प्राप्त करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती आहे म्हणून कॅल्शियमची वॅलन्स आहे दोन देन क्लोरीन आता क्लोरीनची माहिती आपण मला पाहिली ॲटमिक नंबर ऑफ क्लोरीन इट सेवन्टीन इट्स ॲटमिक नंबर ॲटमिक नंबर ऑफ क्लोरीन इट सेवन्टीन देअर फोर इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्युरेशन ऑफ क्लोरीन इज टू एट सेवन हे नंबर ऑफ वॅलन्स इलेक्ट्रॉन इन द क्लोरिनॅटम इट सेवन ॲज देर आर सेवन इलेक्ट्रॉन इन द मोस्ट ऑर्बिट द टेंडन्सी ऑफ क्लोरिनॅटम इज टू टेक अप वन इलेक्ट्रॉन टू ॲक्वायर द ऑक्टेस्टेट क्लोरिनानुच्या बाह्यतम कक्षेत सात इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्याच्यामध्ये स्टेट प्राप्त करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती आहे अँड देअर फोर वॅलन्स ऑफ क्लोरिनीस वन ॲज द टेंडेन्सी ऑफ क्लोरिनिस टू टेक अप वन इलेक्ट्रॉन टू अॅक्वायर द स्टेट द वॅलन्स ऑफ क्लोरिनिस वन हेन्स वॅलन्स ऑफ कॅल्शियम इज टू अँड वॅलन्स ऑफ क्लोरिनिज वन देअर फोर when one atom of calcium and two atoms of chlorine one atom of calcium and two atoms of chlorine come close together calcium atom calcium atom loses two electron from its outermost orbit and form कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आयन वैथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युग्रेशन टू एट एट हेन्स क्लोरिन सॉरी हेन्स कॅल्शियम डायपॉझिटिव आयन हॅज कंप्लीट ऑक्टेट जेव्हा कॅल्शियमचा एक अणू आणि क्लोरीनचे दोन अणू एकत्र येतात तेव्हा कॅल्शियमचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन देऊन टाकतो त्यामुळं कॅल्शियम अणुचं रूपांतर कॅल्शियम धन आयनामध्ये होतं की ज्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन आठ आठ म्हणजे या कॅल्शियम आयनाचं ऑक्टेट पूर्ण झाले नऊ टू क्लोरिन ॲटम्स क्लोरिनचे दोन अणू आहेत टू क्लोरिन ॲटम्स टेक वन इलेक्ट्रॉन इच गिवन बाय कॅल्शियम ॲटम हेन्स टू क्लोरिन ॲटम टेक टू इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्म टू क्लोराइड आयन्स विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युरेशन टू एट एट क्लोरिनचे दोन अणु इथं आहेत तर प्र क्लोरीनचा प्रत्येक अणु मॅग कॅल्शियमनं दिलेल्या दोन इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन घेतो क्लोरीनचे दोन अणु आहेत आणि क्लोरीनचा प्रत्येक अणू कॅल्शियमनं दिल्ला एक इलेक्ट्रॉन घेतो तर असे प्रकारे क्लोरीनचे दोन अणू कॅल्शियमनं दिल्ले दोन इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यामुळे त्या दोन क्लोरीन अणूचं रूपांतर दोन क्लोराईड आयनामध्ये होतं की ज्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन आठ आठ म्हणजेच क्लोराईड आयनाचं ऑक्टेट पूर्ण आहेत हे वन कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आयन अँड टू क्लोराईड आयन्स आर फॉर्मड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम कॅल्शियम टू क्लोरीन अशा प्रकारे या ठिकाणी कॅल्शियमचा एक धन एक डायपॉझिटिव्ह आयन आणि क्लोराईडचे दोन निगेटिव्ह आयन्स तयार झालेत नऊ ॲज कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आयन

क्लोराईड ऋण प्रभारीत आयन आहे त्यावेळेला दोन विरुद्ध प्रभारी आयनामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण निर्माण होतं म्हणजे या ठिकाणी आयनिक बॉन्ड तयार होतो आणि त्यामुळे तर आयनिक संयुग कॅल्शियम क्लोराईड तयार होतं हेन्स आयनिक कंपाऊंड कॅल्शियम क्लोराईड इज फॉर्म्ड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम कॅल्शियम टू क्लोरीन हेन्स आयनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अदर ॲटम दॅट इज मेटेलिक ॲटम टू नॉन मेटेलिक ॲटम अशा प्रकारे धातू अनूकडून अधातू अनुकडे इलेक्ट्रॉन गेल्यामुळे आयनिक संयुगाची निर्मिती होते धन्यवाद